हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपली सुपर स्पेशल डिश आहे खीमा पाव आणि त्याचं साहित्य आपण आता बघून घेऊया. इथे मी मटण खीमा घेतला आहे, साधारण 750 ग्रॅम आहे, 1 किलो. त्याच्यासाठी 3 मोठे कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत, तमालपत्रीची पानं घेतली आहे, आलं लसूण मिरचीची पेस्ट, टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, भरपूर हिरवी कोथिंबीर घेतली बारीक चिरून, जिरं पावडर, धणे पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, हळद, मीठ, मालवणी मसाला, तेल आणि 1 वाटी दही घेतलं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. त्याच्यात आपण खोबऱ्याचा वापर करत नाही आहोत आणि मस्त आपण ही डिश करायची आहे. कशी करायची ती आता आपण बघूया. इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये तमालपत्रीची पानं 2 घालून घेतली आहेत, त्याने त्याला छान फ्लेवर येईल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे, जो आपण बारीक चिरून घेतला आहे. भरपूर याला कांदा लागेल, कारण खीमा म्हटलं की त्याला कांदा टोमॅटोचीच ग्रेव्ही तयार होते. काही जणं कांद्याची पेस्ट करूनसुद्धा वापरतात, पण असं बारीक चिरून कांदा आणि टोमॅटो घातला की त्याला मस्त टेक्स्चर येतं खीमाला. तर हे आपण कांदा या तेलामध्ये चांगला आपल्याला 5 ते 7 मिनटं मीडियम लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग पण बदलायला हवा, त्याच्यासाठी मी थोडंसं इथे 1/2 चमचा मीठ घालून घेते. बाकीचं चवीप्रमाणे मीठ आपण नंतर ॲड करूया. आणि आता हा कांदा आपल्याला मस्त परतायचा आहे, छान त्याला ब्राउनिश रंग यायला पाहिजे. कांदा चांगला शिजला की आपली रेसिपीला आहे वेगळी टेस्ट येते खूप छान. थोडासा कच्चा कांदा राहिला की त्याला वेगळा वास येतो, त्यामुळे कांदा आपल्याला चांगला परतायचा आहे. आता 7 मिनटं तरी झाली आहेत मिनिमम, मी हा परतून घेते. थोडासा अजून आपण 1/2 मिनिट हे परतूया आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आहे. टोमॅटो पण मी बारीक चिरून घेतलं आहे, पेस्ट नाही घातली ह्याच्यामध्ये. पेस्ट घातलं की खूप जास्ती त्याला मग पाणी सुटतं, जेवढं आता आपल्याला खिमायला पाहिजे कन्सिस्टन्सी, कारण आपण पावाबरोबर सर्व करणार आहे. म्हणून मी इथे टोमॅटो पण चिरून घेतला आहे. आता 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले ते घालून घेऊया आणि आता कांद्याबरोबर ते सुद्धा परतून घेऊया. सगळा ह्याचा कच्चा वास निघून जायला पाहिजे आणि सगळं एकजीव व्हायला पाहिजे कांदा टोमॅटो. त्याच्यामुळे आता टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा आपल्याला परत लो फ्लेमवर 5 मिनटासाठी परतायचं आहे. आता कांदा आणि टोमॅटो आपण परत 5 मिनटासाठी परतूया आणि त्याच्यानंतर आपण आपल्याला जसं की मसाले पण 1 बाय 1 ॲड करायचे. काही वरती वेस्टर्न घाट रिजनमध्ये काळा मसाला म्हणून पण वापरतात, किंवा तुम्हाला जर कांदा लसूण मसाला मिळाला कोल्हापुरी मसाला तर तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घातली तर त्याची खूप छान टेस्ट येते. पण इथे मी घरचेच जे अवेलेबल आहेत मसाले तेवढेच घेतले. आता आपण पेस्ट घालून घेऊया. आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतली आहे, ती आपण याच्यामध्ये घालूया. इथे मी पेस्ट करताना ह्यावेळी कोथिंबीर घातलेली नाही आहे, कोथिंबीर आपण नंतर बारीक चिरूनच त्याच्यामध्ये ॲड करूया. आता ही पेस्ट पण आपल्याला त्याचा कच्चा वास जाईपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे. फ्रेंड्स, तुम्ही खीमा कोणत्या पद्धतीत करता, कोणती रेसिपी वापरता ती मला नक्की कमेंट करून कळवा. तशा पद्धतीचा खीमा आपण पुढच्या वेळी कधीतरी नक्की ट्राय करूया. आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया. सगळ्यात पहिल्यांदा घालायची हळद. इथे खिमायला मी कोणतंही मॅरिनेशन केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे सगळे मसाले आपण आता इथे फोडणीतच घालणार आहे. हळद घालून घ्यायची आहे, मिरची पावडर घालायची आहे. थोडासा तिखटसर खिमा खूप छान लागतो, त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे घाला. हे मालवणी मसाला मी घालते, तुमच्याकडे जो साठवणुकीतला मसाला असेल तो तुम्ही वापरा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं पावडर घालते 1 चमचा आणि धणे पावडर घालूया. सगळे मसाले आपल्याला आता तेलावर चांगले परतायचे आहेत, छान त्याला मस्त तेल सुटायपर्यंत आपण परतून घेऊया. आणि नंतर आपल्याला थोडंसं दही जे आपण घेतले ते घालायचं आहे. दह्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालतो, पण मटण म्हटलं की त्याला थोडंसं दह्याचं मॅरिनेशन जेव्हा आपण करतो किंवा त्या रेसिपीमध्ये जेव्हा आपण दही वापरतो तेव्हा त्याची खूप छान कॉम्बिनेशन होतं आणि मस्त फ्लेवर येतो रेसिपीला. आता मसाले चांगले परतून झाले की त्याला तेल सुटलं आहे बाजूने आपण बघू शकतो.
आता आपण या स्टेजला याच्यामध्ये आपण घालूया दही। एक वाटी दही साधारण आपल्याला घालायचं आहे, होममेड कर्ड आहे। आता हे दही पण या सगळ्या ग्रेव्हीमध्ये आपण परतून घेऊया आणि त्याला मस्त आता तेल सुटायला लागले, याचा अर्थ आपला खिमाचा जो बेस आहे तो रेडी झाला आहे। आता आपल्याला इथे परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आता खिमा ॲड करायचा आहे। खिमाला मी कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेतली आहे, थोडासा वाफ देऊन घेतली आहे म्हणजे तो पटकन आपल्याला ह्याच्यामध्ये शिजेल। पण तुम्ही शिट्टी न काढता कुकरमध्ये किंवा स्टीम न देता सुद्धा डिरेक्टली खिमा घातला तरी तो छान शिजतो, फक्त थोडासा वेळ त्याला आपल्याला अजून जास्त शिजवावं लागतं। मी एकच शिट्टी त्याला काढून घेतली आहे, एक शिट्टी जरी आपण त्याला काढली पाणी न घालता तरी त्याला पाणी सुटलेलं असतं। मग ते जे पाणी असतं खिम्याचं ते तुम्ही मटण स्टॉक म्हणून वापरू शकता, म्हणजे तुम्ही सूपमध्ये घालू शकता किंवा जेव्हा तुम्ही पांढरा रस्सा तांबडा रस्सा ह्या रेसिपीज करता त्यावेळेलासुद्धा हा स्टॉक म्हणून वापरू शकता। किंवा तुम्ही कच्चा खिमा जो आहे तो ह्या स्टेजला तो जरी घातला तरी तो व्यवस्थित शिजतो। पण मी एक शिट्टी इथे काढून घेतली कारण आपल्याला थोडंसं मी तुम्हाला फास्ट हे सगळं दाखवणार आहे रेसिपी म्हणून। आता हे परतून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं परत मीठ घालायचं आहे। मगाशी आपण फक्त कांदा परतताना थोडंसं मीठ घातलेलं, पण आता आपल्याला पूर्ण या ग्रेव्हीसाठी जेवढं लागेल मीठ तेवढ्या अंदाजाने घालायचं आहे आणि लास्टला फक्त गरम मसाला ॲड करायचा राहिलेला तो घालून घेऊया। गरम मसाला तुम्ही शक्यतो शेवटची आपण जेव्हा उकळी देतो त्याच्या आधी तो घालून घ्यायचा, सुरुवातीपासून घालू नका, त्याचा थोडासा फ्लेवर जो आहे ते कमी होतो आणि लास्टला जेव्हा आपण हे घालतो तेव्हा त्याचा रिटेन राहतो त्या रेसिपीमध्ये। त्यामुळे गरम मसाला हा थोडासा लास्टला ॲड करायचा आहे आणि आता आपल्याला मात्र हे झाकून साधारण एकदम लो फ्लेमवर 7 ते 8 मिनटं ठेवायचं आहे, कारण मी ऑलरेडी तो शिजवला आहे। तुम्ही शिजवला नसेल तर तो 10 ते 12 किंवा 15 मिनटं लो फ्लेमवर तुम्ही शिजवून घ्या व्यवस्थित। वाव, आता झाकण काढून बघितलं आहे, मस्त झाला आहे खिमा, त्याचा फ्लेवर जबरदस्त सुटला आहे आणि नक्कीच त्याची टेस्ट पण चांगली असणार आहे। आता हा खिमा मी इथे पावाबरोबर सर्व करणार आहे, पण तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्हाला जे आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता। आता ह्याच्यामध्ये भरपूर आपल्याला हिरवी कोथिंबीर घालायची आहे, थोडीशी मी गार्निश करण्यासाठी ठेवून देणार आहे आणि बाकी सगळी घालून घेते आणि हे मिक्स करते। खिमा आपला ऑलमोस्ट रेडी आहे, आता गॅस बंद केला तरी चालतो, कारण कोथिंबीर घातल्यानंतर खूप जास्ती आपण जर शिजवलं तर परत ती थोडासा काळपट रंग येतो कोथिंबीरीचा, त्याच्यामुळे आता ह्या स्टेजला गॅस बंद करते, खिमा पाव सर्व करून घेते। तुम्ही पण करून बघा आणि कसा वाटला टेस्टला तो मला कमेंट करून कळवा।